नमस्कार मित्रांनो, मी विनोद आणि तुम्ही बघताय रिअल इस्टेट ऑल. तर आज आपला वेगळा विषय, आजचा आपला विषय आहे सेल्स म्हणजे काय. चला तर जाणून घेऊया सेल्स म्हणजे काय. मित्रांनो, सेल्स म्हणजे आपण जर आपण बघितलं तर सेल्स सगळेच लोक करतात. पुढं तीच लोक जातात ती काहीतरी वेगळं करतात. सेल्स म्हणजे तुम्हाला वाटतं की हे प्रोजेक्ट आहे, हा प्रोडक्ट आहे, हा तुम्हाला सेल करायचा आहे म्हणजे विकून टाकायचा आहे. या माइंडसेटने मी तुम्ही गेलात तर तुम्ही सेल तर कराल पण तुम्हाला खूप वेळ लागेल. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सेल्सकडे सेल्सच्या नजरेने तुम्ही बघूच नका. तुम्ही असं समजा की मी कुणाची तरी हेल्प करतो आहे, या नजरेने तुम्ही बघितलं तुमचा माइंडसेट चेंज होणार, तुमच्या सगळ्या गोष्टी चेंज होणार. आणि तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती तुमच्यामध्ये आली की मी कोणाची तरी हेल्प करणार, ही एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या कस्टमरकडे जाते, म्हणजे अट्रॅक्ट करतो कस्टमर तुम्हाला. बरोबर आहे? ही गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुम्ही सेल्स नक्की करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्ही कस्टमरला समजून घ्या की क्लायंट काय बोलतो आहे, नेमकं काय क्लायंटचं काय म्हणणं काय आहे, की क्लायंटला काय पाहिजे नेमकं. ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली नाही तर काय काय सेल्सवाले काय करतात, क्लायंट आला बसला त्याला आपल्या प्रोजेक्टचा रट्टा पीच झाडून टाकतात. हा प्रोजेक्ट आहे, इथे आहे, असा आहे, तसा आहे, इथे आहे, इथे हे येणार आहे, तिथे ते येणार आहे, ह्या गोष्टीचं काहीही घेणं देणं नसतं क्लायंटला. पहिल्यांदा क्लायंटला समजून घ्या की क्लायंटला काय पाहिजे नेमकं. क्लायंटला एक तर ॲम्युनिटीज पाहिजे असतात, नाही तर मग फ्लॅट पाहिजे असतो. क्लायंटचा जर तुम्ही माइंडसेट समजून घेतला ना की क्लायंटला नेमकं काय पाहिजे, दोन प्रकारचेच क्लायंट असतात. एक ॲम्युनिटीजवाले, लक्झरियस, एक मला लक्झरियस प्रोजेक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या ॲम्युनिटीज पाहिजे, एवढ्या तेवढ्या स्विमिंग पूल पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ह्या गोष्टी काही क्लायंटच्या असतात. तर दुसरा क्लायंट असतो की त्याला स्पेशियस फ्लॅट पाहिजे, म्हणजे त्याला कार्पेट एरिया मोठा पाहिजे, त्याला हॉल मोठा पाहिजे, एल टाईप हॉल पाहिजे, त्याच्यानंतर त्याला किचन मोठा पाहिजे. ह्या गोष्टी ज्या क्लायंटला पाहिजे असतात ना, त्या क्लायंटला ॲम्युनिटीजची काही घेणं देणं नसतं, काहीच. त्याला घंटा फरक पडत नाही की तुमच्याकडे ॲम्युनिटीज काय आहेत आणि किती आहेत, त्याला काही घेणं देणं नसतं त्या गोष्टीचं. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्यात ना, तर तुम्ही सेल्समध्ये नक्की सक्सेसफुल. ह्या गोष्टी समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. काही काही लोक 5-5, 6-6 वर्ष काम करतात पण त्या लोकांना हीच गोष्ट लक्षात येत नाही की आपण काय करतो आहे, आणि ते त्याच पोझिशनवरच चालत राहतात. पहिल्यांदा दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पहिल्यांदा क्लायंटला ओळखणं इम्पॉर्टंट आहे. क्लायंटला आपला माइंडसेट हाच असला पाहिजे की आपण क्लायंटची हेल्प करतो. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट, क्लायंटचा माइंडसेट ओळखणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्लायंटचा माइंडसेट ओळखलात ना तुम्ही 50% सेल केलात, बाकीचं तुम्ही नंतर प्रोसेस. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्यात ना, तरच तुम्ही सेल्समध्ये सक्सेस आहात. आत्ताच्यासाठी एवढंच, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला पण थोडंसं हुरूप येईल, थोडंसं वाटेल की बाबा आपण जे व्हिडिओ बनतो आहे ते काहीतरी, म्हणजे त्याचं काहीतरी मला भेटेल. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन दाबा, तुम्हाला माझं म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसते. चला, थँक्यू सो मच, धन्यवाद.